मोठी मुलगी 28 वर्ष होत आली म्हणून मामा आधी काळजी करत असावी. तशी ती समंजस आहे. आजवर माझ्या इच्छेप्रमाणे तिने मला कुठेही नोकरी करू दिली. पण मी कधी कुठे कामासाठी बाहेर गावी जायचं म्हटलं ना तर ते तिला आवडत नाही. हा ती विरोध करत नाही पण मग दिवस ते दिवस अस्वस्थ असते. आता परवा जयपूरला गेले होते. ॲड एजन्सीतली नोकरी म्हटलं असं की एक्झिबिशनसाठी बाहेर गावी जावंच लागतं. मग तिच्या मनात नाना तऱ्हेचे संशय. सुबोधबद्दल तर तिला सतत संशय. आता मी बाहेरगावी जाते तेव्हा तो एकटाच माझ्याबरोबर असतो असं नाही. दोघी मैत्रिणी असतात. दोघे तिघे असिस्टंट आर्टिस्टही असतात. पण ममा खोदून खोदून प्रश्न विचारणार ना ते सुबोधबद्दलच. रिंकी, अगं नाशिकला जायचं आहे यांच्या लक्षात आहे की नाही? माझे मित्र कलीग्स अनेकदा माझ्याशी सलगी करतात. काही जणांचे डोळे तर सतत काहीतरी मागत असतात. पुरुषांच्या डोळ्यांना तो शापच आहे. ते मागतात पण मी कधी काही देत नाही. दिलीच तर हातावर टाळी. खरं तर चौथ्या पाचव्या दिवशी मीही थोडी उत्तेजित होते. असं वाटतं की आपण ही दोन पावलं पुढे टाकावीत. तो एक थ्रिलिंग अनुभव घ्यावा. पण कधी धीरच नाही झाला. संस्कारांचा परिणाम असावा. 2 वर्षांपूर्वी मी कदाचित पाऊल उचललंही असतं. रघुवीर मल्लिकशी तशी शक्यता होती. खूप मोठा आर्टिस्ट पण त्याला लग्न नको. फक्त मैत्रीचा करार करणार. कधीही सोडून जाणार? मी त्याला प्रयत्नपूर्वक टाळलं. आता तो पॅरिसला असतो. आय ऑलवेज रिमेंबर हिम. ग्रीटिंग कार्ड्स पाठवतो. मी सुद्धा पाठवते. रिंकी, अगं 9 वाजून गेले. हे गेलेत कुठं? येतील ग मामा. मामा भाईंची धावपळ तुला माहितीये ना. येतील आणि मग घाई घाई करतील. नेहमीच त्यांचं असं आहे. कसली शिस्त म्हणून नाही आहे ना. जयपूरला जाताना मामानी माझ्या पर्समध्ये गुपचूप गोळ्यांचं पाकिट ठेवलं. जयपूरला हॉटेलमध्ये येऊन सुबोध रात्र होईपर्यंत गप्पा मारायचा. समो ही इज अ लवेबल पर्सन. त्या रात्री मध्यरात्रीपर्यंत थांबला. मनात विचाराला की आता आपल्या रूममध्ये जाणार का? आणि तो तिथेच माझ्या बेडवर आडवा झाला. आपले कधीतरी चुकतं नाही, भानच राहत नाही. मीही त्याच्या शेजारी पहुडले. त्यांनी मला मिठीत घेतलं आणि अँड ही किस्ड मी इंटेन्सली. मीही उत्तेजित झाले होते. पण सारं काही क्षणभर. तो एकदम अचानक माझ्यापासून दूर झाला आणि माझ्या तळहातावर आपला गाल ठेवून शांत झोपी गेला. मला खरंच खूप गंमत वाटली त्याची. मी त्याच्या केसातनं बोटं फिरवली. एखाद्या लहान मुलाच्या केसातनं फिरवावीत ना तशी. आता काही येत नाहीत. कुठं गेले होते ते 4 दिवसांनी परत येतील तेव्हा कळेल. कुठं कोणाला नाटकाची कल्पना सांगायला गेलो म्हणतील नाही ते टी व्ही सिरियल.
विचारित नाही कोणी म्हणून बरं. ममा अगं ते प्रकाशकाकडे थोडे पैसे मागायला गेले असतील. खरं ना मीच त्यांच्या खिशात थोडे ठेवायला पाहिजे होते. तू तरी कुठं कुठं पुरी पडणार आहेस? यांची नाटकं चालत नाहीत, कादंबऱ्या खपत नाहीत. ममा ममा हे तू परत परत भाईंच्या पुढ्यात म्हणू नकोस. अगं आधीच ते नाटकांवरून कादंबऱ्या आणि कादंबऱ्यावरून नाटकं लिहितात म्हणून लोक त्यांची चेष्टा करतात. रिकी आम्ही नाशिकला गेल्यानंतर सुबोध इथं आला तर? ममा ममा काय ग तुझं डोकं? ममा सुबोध जयपूरहून अहमदाबादला गेलाय, 4 दिवस झाले, मला भेटलेला सुद्धा नाही. ममा आणि सुबोध इज हॅपीली मॅरिड. म्हणूनच अधिक डेंजरस. तुझे भाई नाहीत हॅपीली मॅरिड? हे काटे अजून आले का बघ. कोण देविका? हो आत्ताच तिचा दौरा आले. कर्माची नाटकं करते. येईल ग ती ममा. ममा तू ना उगाचच काळजी करत असतेस. काळजी माझ्या जन्मालाच पुरलेली आहे. आता तुम्हा दोघींची लग्न झाली ना की मी मरायला मोकळी. आमच्या लग्नाचं आम्ही बघू. 28 वर्षाची झालीस, नाही ना कोणी भेटलं? आता त्या सदानंदाशी लग्न जमवल्या त्यात मोडता घालू नकोस. पण ममा ममा मला फार गिल्टी वाटतं. गिल्टी का? अगं ते म्हणतात म्हणून एवढे दागिने कॅश. असू दे, मैसूरचं मोठं घराणं आहे, त्यांना साजेसं केलं तर त्यात काय मोठं. आणि शेवटी सगळं तुझंच होणार आहे, एकुलता एक मुलगा. म्हणून अशा प्रकारचं लग्न जाहिरात देऊन? जिला त्या प्रकारचं लग्न करता येत नाही ना, तिने या प्रकारचंच लग्न करायला हवं. हो ग ममा. ममा पण त्यासाठी तुझ्या आईने तुला ठेवलेला नाशिकचा एवढासा जमिनीचा तुकडा विकून? ठेवून काय करायचंय, हे तर केव्हाच विकायला निघाले होते. नवीन नाटक प्रोड्यूस करतो म्हणाले, प्लॉट माझ्या नावावर होता म्हणून बचावला. रिंकी अचला आली स्वारी. आता थापा सुरू होतील बघ. ये म्हटलं नाशिकला जायचंय हे तुमच्या लक्षात आहे की नाही? वा विसरेन कसा, येताना रामभाऊंकडे जाऊन आलो. अकाउंट वर काही रॉयल्टी देतात का पाहिलं? काही दिले? कमी देऊ? नाही दिलेत, 1000 पुरे. नाना भेटले होते, नाना गोंधळेकर, आपले फेमस प्रोड्युसर. लग्न नाटक पुन्हा रिव्हाइव करू म्हणतायत. त्यांना हवेत ते बदल करून देणार आहेत भाई. द्यायला पाहिजे, नाटक चालणार असेल तर. नाही पण मी नाटकात कधी बदल करत नाही असं नेहमी सांगतात. ते तसं जाहीर मुलाखतीत सांगावं लागतं. आता तुम्ही चला, 9:30 ची गाडी आहे. स्टेशन हाकेवर तर आहे. हो हे बघ, आम्ही नाशिकला गेल्यानंतर सदानंदच्या आईचा फोन आला तर आम्ही नाशिकला मामाकडे गेले म्हणून सांग, जमीन विकायला गेले म्हणून सांगू नको. त्या घरात आपली शोभा नको. आणि देवी अजून आले का बघ, तुला नसती तिची सोबत झाली? आता तुला एकटीला सोडून जायचं म्हणजे? अगं काय झालं एकटी राहिली म्हणून? काळ आता किती पुढं गेला. काळ पुढं गेला तरी आपण जिथल्या तिथे आहोत. तुम्ही आता चला चला. ये ग बाई. ममा भाईंनी एक तरी बोजा उचललाय का बघ. त्याने कशाला उचलायला हवा? त्यांच्या कादंबरीतले आणि नाटकातले नवरे उचलतात ना, त्यामुळे ते सुधारक आणि लेखक म्हणून हे सुधारक. तुझ्या मम्मीचा बोजा मी आयुष्यावर उचललाय त्याचं काय? तसे तुम्ही खूप जणींचे बोजे उचललेत. आता चला चला. आणि हो हे बघ, आम्ही गेल्यानंतर घरात कोणी आलं तर सरळ घरात कोणीही नाही म्हणून सांग. बाहेरच्या बाहेर पाठवून दे, कडी नीट लावून घे. त्यापेक्षा तू तिला आतमध्ये कोंडून बाहेरनच कुलूप का लावत नाहीस? तुम्ही गप्प राहो, आधीच माझ्या काळजाला इतके घोर आहेत. आणि हो ती देवी आली ना तर जरा ओरड तिच्यावर. ए काही ओरडू नको ग तिच्यावर. का नको? आज दुपारी यायची होती ती. येईल, बोलून चालून नाटकांचे दौरे. या नाटकवाल्यांच्या बसगाड्या वाटेत हमखास बिघडतात. हो एवढं सगळं करून ही नाटकं हवीत कशाला? येताना 4-5 हजार रुपये घेऊन येईल त्याचं काय? ममा ममा उशीर होईल आणि गाडी सुटेल. आणि उशीर झाला ना तरी देविका नक्की परत येईल. येईल, एक दिवस कुणाचा तरी हात धरून पळून जाईल ना, तेव्हा तुम्हाला समजेल. काही कुणी पळून जात नाही. हे तुम्ही मला सांगू नका, त्यावेळेला मीच तुमच्या बरोबर पळून आले. झाली आता त्याला 28 वर्ष झाली. चला चला येते ग. हो आतून दरवाजा नीट लावून घे. हा कोणाला घेऊ नकोस, नीट राखा बाई. हो ममा. हो ममा आमची काळजी करू नकोस, आनंदाने प्रवास कर. खरंच प्रेम प्रेम म्हणजे काय तेच मला कळत नाही. 28 वर्षांपूर्वी
मामा आपलं श्रीमंत माहेर ठेवून भाईंवरील प्रेमामुळे पळून आली.